क्लासिक्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम तुम्ही सगळे जो आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि शेफ आपल्याला काही व्ह्यूअर्सनी अशी रिक्वेस्ट केली आहे की आम्हाला बेस्ट दम बिर्याणीची रेसिपी दाखवा. चला तर मग आज बघूया वेज दम बिर्याणी. चला. भात शिजवण्यासाठी लागणारं साहित्य आहे साधारण 1.5 कप बिर्याणी राईस, 5 कप पाणी, 3 ते 4 काळ्या मिऱ्या, 1 तमालपत्र, 2 ते 3 वेलदोडे, 3 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा साधारण 2 इंचाचा, 1/2 टीस्पून शहाजिरे आणि चवीनुसार मीठ. आता आपण हा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि 1/2 तासासाठी पाण्यात भिजत ठेवणार. व्हेज बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य आहे साधारण 1 कप दही, 1/2 कप गाजर, 1/2 कप पनीर, 1/2 कप मटार, 1/2 कप फ्लॉवर, 1/2 कप बीन्स, 1 टीस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून बिर्याणी मसाला, शहाजिरे 1/2 टीस्पून, दालचिनी 2 इंचाचा तुकडा, 1 मसाला वेलची, साधारण 3 ते 4 वेलदोडे, 3 लवंगा, थोडीशी जावेत्री, 1 चक्रीफूल आणि 1 तमालपत्र, थोडी कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं, 1/2 कप स्लाइस कांदा, 1 मध्यम आकाराचा बटाटा, 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, 1/2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 टेबलस्पून साजूक तूप, 7 ते 8 केशरच्या काड्या आपण गरम दुधात भिजत ठेवलेल्या आहेत, थोडे काजू, थोडे मनुके आणि चवीनुसार मीठ. राईस कुक करण्यासाठी मी इथे 5 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण गरम मसाले घालूयात. शहाजिरे, लवंग, दालचिनी, वेलदोडे, तमालपत्र, काळी मिरी आणि मीठ. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालूयात. हे तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ते मी 1/2 तास पाण्यात भिजत ठेवले होते. आता आपण त्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. आता आपण हे तांदूळ यामध्ये टाकूयात. तांदूळ टाकल्यानंतर तो एकदा तुम्हाला लाईटली असा स्टर करायचा आहे की जेणेकरून तो खाली लागला नाही पाहिजे. तांदूळ शिजवताना गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि तो आपल्याला 60 ते 70% शिजवून घ्यायचा आहे. कारण जेव्हा आपण नंतर दम देणार आहोत तेव्हा तो पूर्ण शिजणार आहे. कारण 7 ते 8 मिनिटं झाली आहेत, मी गॅस बंद केलाय. आपला तांदूळ झालेला आहे. तुम्ही असा हाताने अंदाज घेऊन बघू शकता तो अराउंड 70% 70% शिजलेला आहे. आता आपण तो स्ट्रेन करूया. असं झालं की तांदूळ थोडा जास्त शिजला गेलाय तर त्या केसमध्ये काय करायचं? जर तुम्हाला वाटत असेल की तांदूळ जास्त शिजलाय तर तुम्ही तो स्ट्रेन केल्यावर त्याच्यावर तुम्ही गार पाणी मारू शकता की जेणेकरून त्याच्यातली जी कुकिंग प्रोसेस असेल ती स्टॉप होईल. अशा प्रकारे आपण इथे सगळा तांदूळ स्ट्रेन करून घेतलेला आहे. आता आपण तो बाजूला ठेवूया आणि ग्रेव्ही बनवूया. हे मी 1 ते 1.5 टेबलस्पून तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं आहे. आता आपण जो स्लाइस अनियन केलेला आहे त्यातला थोडा कांदा गार्निशिंगसाठी फ्राय करून घेऊया.
छान पैकी स्टर करायचा आहे. कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतायचा आहे. चिमूटभर मीठ घालूयात की जेणेकरून कांदा लवकर सोनेरी रंगाचा होईल. आपला कांदा फ्राय झालेला आहे, आता आपण तो काढून घेऊयात. आता आपण यामध्ये उरलेला कांदा घालूयात. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये गरम मसाले घालूयात. शहा जिरे, मसाला वेलची, वेलदोडे, दालचिनी, तमालपत्र, जावेत्री. साधारण एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचंय आणि मग आपण याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट घालणार आहोत. जिंजर आणि गार्लिकचा रॉ फ्लेवर जाईपर्यंत आपल्याला हे छान परतायचं. आता आपण यामध्ये भाज्या परतून घेऊया. फ्लॉवर, फ्रेंच बीन्स आणि गाजर. साधारण एक 2 मिनिटं परतून घ्यायचंय. मग आपण याच्यामध्ये ग्रीन पीस घालणार आहोत. मी हा ग्रीन पीस मुद्दाम आत्ता घातलाय कारण की हा फ्रोझन आहे, पण तुम्ही जर का फ्रेश मटर वापरणार असाल तर तुम्ही तो सगळ्या भाज्यांबरोबरच घातला तरी चालेल. आता आपण यामध्ये मसाले घालूयात. हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि काश्मीरी रेड चिली पावडर. छान मिक्स करून घ्यायचंय. वाह, काय सुंदर रंग दिसत आहेत सगळ्या भाज्यांचे. आणि सगळे मसाले घातल्यानंतर आता जो काही सुवास येतोय म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही. तुम्ही खरंच ही रेसिपी करून बघाच. साधारण एक 2 मिनिटांनंतर आपल्याला याच्यामध्ये दही घालायचंय आणि दही घालायच्या आधी ते चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचंय. म्हणजे दही घेतलं होतं त्यातलं फक्त 1/3 दही आपण यामध्ये घालणार आहोत. भाज्या शिजण्यापुरता आपल्याला पाण्याचा एक हपका मारायचा आहे. जास्त ग्रेव्ही करायची नाही आहे आपल्याला. शेफ, मला एक शंका होती की यामध्ये दही घालण्याचं काय कारण असतं? दही घातल्यामुळे भाज्यांना जो काही फ्लेवर येतो तो त्याचा आंबटपणा आणि मसाले मुरल्यावरती भाज्यांना तो कोट होऊन त्याच्या आत पण जातात, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. 1-2 मिनिटं आपण भाज्या शिजण्यासाठी त्याच्यावरती झाकण ठेवूया. आता आपण यात मीठ घालूयात. भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाहीये, त्या 60-70% शिजवायच्या आहेत कारण की दम प्रोसेसमध्ये त्या अजून शिजणार आहेत. आता आपण जे राहिलेलं दही होतं आपलं ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात. दही घालून आपण फक्त मिक्स करणार आहे. साधारण एक मिनिटभर आपण ते गॅसवर ठेवणार आहे आणि मग आपण गॅस बंद करणार आहे. 2 मिनिटांनंतर ह्याला छान तेल सुटलंय. आता आपण यामध्ये पनीर घालूयात. आपण पनीर जाणीवपूर्वक शेवटी घालणार आहोत कारण पनीर जर का आपण पहिले घातलं असतं तर हीटमुळे पनीरमधले जे प्रोटीन्स आहेत ते कोएगुलेट झाले असते आणि त्याच्यामुळे पनीर एकदम असं हार्ड आणि चिवट
झाला असता, त्यामुळे पनीरचा जर का सॉफ्टनेस मेंटेन करायचा असेल तर आपण पनीर शेवटी घालावं. आणि अगदी मिनिटभर परतून आपल्याला गॅस बंद करायचा. एका पॅनमध्ये आपण अर्धा चमचा तूप घालूयात आणि त्याच्यावर काजू आणि मनुके परतून घेऊयात. काजू आणि मनुके आपल्याला लाईट ब्राऊन कलरमध्ये परतून घ्यायचे आहेत. छान रंग आलेला आहे, आता आपण हे काढून घेऊयात. गॅसवरती आपण एक तवा ठेवलाय आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला दम द्यायचा आहे ती आपण आता कढई ठेवूयात. गॅस मध्यमाच्यावर ठेवायचा आहे, त्यामध्ये आपण थोडस तूप घालूयात. तूप छान सगळीकडे पसरवून घेऊयात. आपण जो बटाटा घेतला होता त्याचे मी असे काप करून घेतले. आता आपण ते या कढईमध्ये बेसला ठेवूयात. बटाटा असं लावल्यामुळे बिर्याणी खाली लागायचे चान्सेस कमी होतात. आपण गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे. आता ह्याच्यावर आपण थोडी ग्रेव्ही घालूयात. हे आपण छान एकसारखं करून घेऊयात आणि मग आपण ह्याच्यावर एक भाताचा लेअर घेऊयात. त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना. तुपात परतलेले काजू आणि मनुके आपण थोडे घालणार आहोत. थोडस केशर घातलेलं दूध. तुम्ही रोज वॉटर किंवा केवडा वॉटर ही घालू शकता. आता आपण पुढचा लेअर देऊया. त्यानंतर पुन्हा भाताचा लेअर. कोथिंबीर. कांदा आपण जो मगाशी फ्राय केला होता तो आपण घालणार आहोत. दूध. आपल्याला यामध्ये तूप सोडायचं आहे, त्यासाठी आपण चमच्याच्या मागच्या बाजूने थोडेसे होल्स करून घेऊयात की जे शेवटपर्यंत असतील. 3 ते 4 होल तुम्ही केले तरी चालतील. आता या होल्समध्ये आपण तूप सोडणार आहोत. त्याचप्रमाणे तूप आपण सगळंच तूप त्याच्यात घालणार आहोत. आता आपण आपल्या बिर्याणीला दम देण्यासाठी त्याच्यावरती सिल्वर फॉईल लावणार आहोत. जर सिल्वर फॉईल नसेल तर किचनमध्ये वापरणारा कुठलाही एखादा स्वच्छ नॅपकिन तुम्ही थोडासा ओला करून सिल्वर फॉईलप्रमाणे ठेवू शकता आणि त्याच्यावर झाकण घालू शकता. किंवा कणिक मळून ती या एजेसला लावून त्याच्यावर झाकण ठेवण्याची पद्धत देखील तुम्हाला माहिती असेलच. आता 5 ते 10 मिनिटे आपल्याला मध्यम आचेवरती दम द्यायचा आहे. साधारणपणे 5 ते 7 मिनिटं आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि 7-8 मिनिटानंतर तो बंद करायचा आहे. आणि गॅस बंद केल्यावर देखील 10 मिनिटं आपल्याला झाकण काढायचं नाही आहे. 5 ते 7 मिनिटं झाली आहेत, आता आपण गॅस बंद करूयात. आता 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे, त्यानंतर आपण उघडून बघूया. 10 मिनिटे झालेली आहेत, आता आपण उघडून बघूयात. हा 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 काय
मस्त सुवास येतोय, कधी एकदा बिर्याणी खाते असं झालंय। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली वेज दम बिर्याणी तयार आहे। सुख म्हणजे काय असतं ना, ते ही बिर्याणी टेस्ट केल्यावर जाणवतं। म्हणजे त्यामध्ये जो तांदूळ शिजलाय तो इतका परफेक्ट शिजलाय की ओव्हरकुक पण नाही, कच्चाही नाही, अगदी छान असा मोकळा मस्त शिजलेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाज्या सुद्धा अगदी हव्या तशा व्यवस्थित शिजल्यात, खूपच सुंदर। कोणतीही बिर्याणी बनवताना हे जास्त महत्त्वाचं असतं की तांदूळ कसा शिजतोय। तांदूळ हा कच्चाही नाही राहिला पाहिजे आणि तो ओव्हरकुक पण नाही झाला पाहिजे। चला पटकन कामाला लागा, बिर्याणी बनवा आणि आमच्या सोबत फोटो शेअर करा। त्यासाठी ईमेल आयडी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत। आणि जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर आतापर्यंत आपण जेवढ्या रेसिपीज पाहिल्या त्या सगळ्या रेसिपीज आपण डिटेल मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्या सुद्धा इंग्रजी मध्ये। त्यामुळे तुमच्या मित्र परिवारामध्ये जर काही जण असे असतील की ज्यांना मराठी समजायला अडचण येते तर ते या रेसिपीज डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वाचून त्या ट्राय करू शकतात। चला तर मग भेटूयात लवकरच अशाच एखाद्या मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।